नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. शरद पवारांच्या भूमिकेने अकोल्याचे राजकारण बदलणार. इंडिया आघाडीत वंचितच्या सहभागाविषयी सकारात्मक. मूर्तिजापूर शहरातील हत्याकांड प्रकरणातील आरोपीला 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी, मृतकही गुन्हेगारी प्रवृत्तीचा. 30 वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेला यावर्षी शेवटचे चंद्रग्रहण. सुतक काळ लागल्याने मंदिरांचे दरवाजे झाले बंद. शहरातील रिंग रोड भागात माकडांच्या कळपाचा धुमाकूळ, नागरिकांची एलईडी व साहित्य फोडून केले नुकसान. आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव वाढले. 100 रुपये किलोमुळे कांद्याने आणले नागरिकांच्या डोळ्यात पाणी. आता सविस्तर बातम्या. उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत वंचित बहुजन आघाडीची झालेली बोलणी आणि आज थेट मुंबईत शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीविषयी घेतलेली भूमिका पाहता, इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस वंचितबद्दल काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज शरद पवार यांनी वंचितबद्दल पहिल्यांदाच काय भूमिका घेतली हे पाहूया. अकोला हा वंचितचा बालेकिल्ला असून या ठिकाणी लोकसभा जिंकण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मोठ्या अडचणी होत्या. गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्याने वंचितचे अकोल्यात पराभव स्वीकारावा लागला होता. पण आज थेट शरद पवार यांनी वंचितबद्दल सकारात्मक भूमिका घेतल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात मोठे बदल होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहील की नाही असा संशय व्यक्त केला जात आहे. वंचित आणि भाजपा यांच्यात थेट लढत झाली तर भाजपाच्या हातातून अकोला लोकसभा मतदारसंघ निसटण्याची दाट शक्यता असून भाजपाने अजून उमेदवार जाहीर केला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार व अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची कॉफीनिमित्त भेट घडवून आणली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट वंचितबद्दल सकारात्मक भूमिका घेतल्याचे चित्र मुंबईतील पत्रकार परिषदेतून समोर आले आहे. व्यक्तिगत माझे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होऊन माझं व्यक्तिगत मत असे आणि त्या सगळ्या सरकारांची बोलावं लागेल पण त्यांच्या सह पुढे जावं. मूर्तिजापूर शहरातील भगतसिंग चौकात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली. या अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 58 वर्षीय इसमाची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर शहरातील भगतसिंग चौकात घडली. यातील आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक करण्यात यश मिळविले. आरोपीचे नाव अब्दुल खालिक असे आहे. मृतक सुरेश महादेवराव देशमुख हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याने मागील काही दिवसांपासून भगतसिंग चौकात अनेक जणांना नाहक त्रास देणे सुरू केले होते. घटनेच्या दिवशी मृतक सुरेशने फळ विक्रेत्याला त्रास देत त्याच्या मालाची फेकफाक केल्याने राग अनावर होऊन खालिक याने तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला पोलिसांनी अटक करीत त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात एपीआय वडतकर करीत आहेत. यासंदर्भात मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी माहिती दिली. मूर्तिजापूर प्रतिनिधी अनवर खान. शहरात 27 ऑक्टोबर रोजी रात्री 7 च्या दरम्यान भगतसिंग चौक येथे एका गुंड प्रवृत्ती व्यक्तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आपल्यासोबत आहे भाऊराव घुगे साहेब, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ प्रतिक्रिया. सायंकाळी 7 च्या सुमारास भगतसिंग चौक येथे अब्दुल खालिद यांचा यांनी या आरोपीने सुरेश देशमुख याचा खून केला. या दोघांमध्ये मृतक जो होता सुरेश देशमुख याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत आणि याचा त्याला त्रास होता
त्यांनी पोलिसांना तक्रार दिलेली नव्हती आपल्याला, पण या त्रासातूनच त्याने त्याचा काल मर्डर केला. घटनेचे गांभीर्य पाहून आपण मुर्जापूर पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले. यामध्ये तपास सुरू आहे, अजून कोणाकोणाचा सहभाग आहे ते लवकर समोर येईल. यावर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण आज सुरू झाले असून रात्री 1:06 ते रात्री 2:22 हे ग्रहण राहणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ सुरू झाल्यामुळे शहरातील सर्वच मंदिरांचे गर्भगृहांचे द्वार बंद करण्यात आले असून रविवारी सकाळीच आता शहरातील मंदिरे दर्शनासाठी उघडण्यात येणार आहेत. वैदिक ज्योतिष गणनेनुसार 2023 वर्षातील अंतिम आणि दुसरे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रात्री 1:04 सुरू होऊन 1:44 समाप्त होईल. वैज्ञानिक दृष्टीने चंद्रग्रहण लागण्याची घटना खगोलीय घटना मानली जाते. धार्मिक दृष्टिकोनातून ही घटना खूप महत्वाची आहे. चंद्रग्रहणाच्या आधी सुतक काळ लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार 30 वर्षांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण लागत आहे. हे चंद्रग्रहण भारतातही दिसेल. चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक काळ लागल्याने अकोला शहरातील सर्वच प्रमुख मंदिरांचे दरवाजे दर्शनाकरिता बंद करण्यात आले, तसेच मंदिराचे गर्भगृहांचे दरवाजे सुद्धा बंद करण्यात आले. चंद्रग्रहण रात्री उशिरा सुटत असल्याकारणाने मंदिराची द्वार आता रविवारी सकाळीच उघडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. सोबतच चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू झाल्याने या दरम्यान घरातील मंदिरे अथवा आणि पूजेच्या ठिकाणी पडदा लावावा, मूर्तीला स्पर्श करणे टाळावे, यासोबतच घरात बसून मंत्रांचा जप करावा. चंद्रग्रहणाच्या वेळी घरातील मंदिर आणि पूजा 9 तास आधी बंद करायला हवी. अकोला शहरातील रिंग रोड परिसरातील नागरिक माकडांच्या टोळीच्या धुमाकूळामुळे त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या घरात प्रवेश करून ही माकडांची टोळी एलईडी टीव्ही तथा इतर साहित्यांची तोडफोड करीत असल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून वन विभागाला माहिती देऊन सुद्धा कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अकोला शहरातील रिंग रोड भागातील कपिलवस्तू नगर, जिजाऊ नगर, समता कॉलनी या भागात गेल्या काही दिवसांपासून माकडाच्या कळपांनी धुमाकूळ घातला असून या भागातील नागरिक दहशतमध्ये राहत आहेत. एवढेच नव्हे तर या भागात राहणाऱ्या काही नागरिकांच्या घरात काही माकडांनी प्रवेश करीत घरातील साहित्याची तोडफोड सुद्धा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याच भागात राहणारे सतीश गोपनारायण यांच्या घरात एका मोठ्या माकडाने प्रवेश करीत घरातील मोठी एलईडी टीव्हीचा चुराडा केला, तर आजूबाजूच्या घरात सुद्धा हल्ला चढवीत एलईडी टीव्ही, घरातील झुंबर, फ्रीज व काचेच्या किमती वस्तूंची तोडफोड केली असून या प्रकारामुळे या भागात राहणाऱ्या रहिवाशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. माकडाच्या कळपाच्या हल्ल्याबाबत स्थानिक नागरिकांनी वन विभागाला कळवले असून अद्याप याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या बाबीकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मैं उधर मशीन में पानी भर रही थी तो बंदर मेरे ऊपर से कूद के आया. दरवाजा खुला था, गुड़िया झूले में सोई है, वो गुड़िया के पास में आ गया था. बिल्कुल एक हाथ बढ़ाता था, आज मेरी गुड़िया खींच के ले जाता था. वो टीम पे आया था तो वो रूम में वो पूरा कांच फोड़ दिया. 2 घंटे कांच अवेरने में लगे मेरे को. मेरे लड़की के हाथ क्लोज दिया था उसने, ऐसा दरवाजा बंद करा. मैंने इस्तो करी, फिर इस्तो से देख के भागा. वो आज फिर आया 4 दिन बाद. दसऱ्याच्या आदल्या दिवशी आमच्या इथं 43 इंचीचा जो LCD होता तो माकडा घरात घुसून त्यांनी असं चिरपाळ करून फोडलेला आहे. तसेच घरातील मिरर वगैरे फोडलेला आहे. कॉलनीतले जे हे आहेत आमच्या कॉलनीतले मोहोळ यांच्या घरचा टीव्ही फोडला. तसेच नागरिकांचे आत्तापर्यंत 8 ते 10 टीव्ही या माकडांनी फोडलेले आहेत. आणि महिलावर हा धावू घेतो आणि त्यांना असा भीती दाखवत आहे. तरी या माकडाचा बंदोबस्त करावा आणि इथं जो भरतीयाचं जे लेआउट आहे, त्यांची शेती आहे, या शेतीच्यामुळे खूप मोठे झाड आहेत आणि या झाडाच्या सहाराने हे माकडं राहतात आणि या कॉलनीमध्ये पूर्ण नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि याच्यामध्ये कोणाचा जीव जाऊ शकतो त्याची पण खूप महत्त्वाचं आहे. कांद्याची आवक घटल्यामुळे तसेच व्यापाऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा सडल्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 2 महिन्यांपूर्वी 10 ते 15 रुपये किलोप्रमाणे विकणारा कांदा
आता 90 ते 100 रुपयांपर्यंत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे। दिवाळीपूर्वीच कांद्याचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे। गेल्या आठवड्यात 35 ते 40 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आता 90 ते 100 रुपये किलोवर पोहोचला आहे। कांद्याची आवक कमी झाल्यामुळे त्याच्या दरात वाढ होत आहे। सरकारचे प्रयत्न सुरू असूनही भाव कमी होत नाहीत। कांद्याची आवक झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत भाव वाढू शकतात। नवरात्रीपासून कांद्याचे भाव वाढत आहेत। सणासुदीच्या आधी टोमॅटोला दिलासा मिळाल्यानंतर आता कांद्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे। गेल्या 20 दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा बोजा पडतोय। कांद्याच्या वाढत्या भावावर भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की वाढत्या भावामागील कारण बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा आहे। पुढील महिन्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत नवीन माल बाजारात येईल। दरम्यान कांद्याचा भाव 100 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। सरकारच्या प्रयत्नांनंतरही कांद्याचे भाव स्थिर कमी होत नाहीत। शेतकरी आणि व्यापारी वर्गाने साठवून ठेवलेला कांदा सडल्यामुळे व बाजारात कांद्याची आवक कमी असल्याने येत्या काही दिवसात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। कांद्याचा नवीन साठा बाजारात न आल्यास लवकरच कांद्याचे दर वाढतील। कांद्याबरोबरच लसणाचे भावही गगनाला भिडले आहेत। तिथे घाऊक बाजारात लसूण 250 रुपये किलोने मिळत आहे, तर किरकोळ विक्रेते 300 रुपये किलोने लसूण विकला जात असून दिवाळीच्या दिवशी कांदा आणि लसणाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास दसरा व दिवाळी निमित्त घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक। खरेदी करा 2 जीन्स व मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच खरेदी करा 2 शर्ट व मिळवा 1 शर्ट अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड व सेमी ब्रँडेड कंपनीच्या फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, जीन्स, कॅज्युअल शर्ट, टी शर्ट, कुर्ता पायजामा, ब्लेझर, मोदी जॅकेट आणि बरेच काही, तेही मार्केट पेक्षा स्वस्त दरात। ब्लेझर्स व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी किमतीमध्ये। तर एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, मिस्टर डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे। यासोबतच 30 आणि 31 सप्टेंबरला या संघटनेद्वारे मुंबई येथे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे। याकरिता कर्मचारी मुंबईला रवाना होणार आहेत। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात 817 कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते। गुरुवारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थाळी बजाव आंदोलन केले, तर आज आंदोलनाचा 4th दिवस आहे। वैद्यकीय अधिकारी व NRHM अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची कृती समितीचे म्हणणे आहे। 16 ऑक्टोबर पासूनच बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र सरकारला गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी संघटनेने केवळ 1 दिवसीय राज्यव्यापी आंदोलन केले होते। याची दखल न घेतल्याने 25 ऑक्टोबर पासून बेमुदत कामगार आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे। आज उपोषणाचा 4th दिवस आहे आणि उद्या आम्ही मुंबईकडे निघणार आहोत। परवापासून मुंबईला आझादी मैदानावर आमचे उपोषण आहे। सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि आमचे समायोजन करावे। गेल्या 15 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत, तुटपुंज्या पगारावर कार्यरत आहोत, पण सरकारचं या सरकार आमचं येऊ द्या असं यांनी म्हटलं होतं। 2012-14 पासून यांचं सरकार आलं आहे, तेव्हापासून देखील यांचं या आमच्या मागण्यांकडे काही लक्ष नाही। माझं सरकारला निवेदन आहे की सरकारने आमचं समायोजन करावं, बाकी आणि त्याचा शासन निर्णय त्वरित काढावा, याकरता आम्ही उपोषण हे सातत्याने सुरूच ठेवणार आहे। अकोला शहरातील लोणी रोडवर स्थित सावित्रीबाई फुले भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली।
यासोबतच या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्या कारणाने येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे। कोरोनाच्या काळात अकोला शहरातील जनता भाजी बाजार मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या घाऊक भाजी विक्रेत्यांना प्रशासनाने लोणी रोडवरील त्यांच्या मालकीच्या जागेवर व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या परिसरात कोणतेही मूलभूत सुविधा नसतानाही या लोणी रोडवर असलेल्या सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली। या ठिकाणी नियमितपणे भाजीपाला व फुलांची हरासी होते। दूरदूरचे शेतकरी व व्यापारी आपला भाजीपाला व फुलांचा माल घेऊन येथे येतात, परंतु मार्केटमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे। अतिवृष्टीच्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अधिक बिकट झाली आहे। अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला गेला आहे। यासोबतच रात्रीच्या वेळी या रस्त्यावर लावण्यात आलेले जवळपास सर्वच पथदिवे बंद असल्या कारणाने रस्त्यावर दाट अंधार पसरलेला असतो। या अंधाराचा फायदा घेऊन बाजारात आलेल्या काही व्यापाऱ्यांसोबत लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत। जिल्हा प्रशासन आणि जनप्रतिनिधींद्वारे या परिसराचा विकास करण्याचे आश्वासन देऊनही या मार्केटकडे जाणारा रस्त्याची दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करण्यात आला नाही। रस्त्यामुळे या मार्केटमध्ये येजा करणाऱ्या व्यापारी वाहन चालक व शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहता या मुख्य रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करणे आवश्यक असून बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी परिसरातील व्यावसायिकांकडून होत आहे। आधी आम्ही जनता बाजारामधील व्यवसाय करत होतो आणि आता कोरोना काळामध्ये आम्हाला जसा आदेश मिळाला महानगरपालिकेचा किंवा तुम्ही तुमच्या सहमालकीच्या जागेवर निघून जा, तर इथं बांधकाम अधुरं असतानाही आम्ही निघून आलो, त्यांच्या आदेशाचं पालन केलं। इथं रस्त्याची दुरवस्था होती, लाईन नव्हती, पाणी नव्हतं, तरीही आम्ही इथं आम्ही महानगरपालिका कोणताही कोणाला त्रास न देता आम्ही इथं व्यवसाय करत आहोत। पण महानगरपालिकेनं आमचं फक्त एवढं सांगणं, आम्ही सर्वांना निवेदन पण दिलं आमदारांना महानगरपालिकेला, पण आमच्या रस्त्याची दुरवस्था आहे, आम्हाला फक्त रस्त्याचं योग्य काम करून द्यावं। कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्या कारणामुळे अनेक घरांमध्ये शुक्रवारी रात्री भुलाबाईचे पूजन करण्यात आले, तर काही घरांमध्ये रविवारी रात्री भुलाबाईचे पूजन करण्यात येणार आहे। भुलाबाई पूजनाकरिता आवश्यक असणाऱ्या साहित्याची दुकाने शहरात सजली असून हे साहित्य खरेदी करण्याकरिता महिलांची गर्दी होत आहे। विदर्भात शरद पौर्णिमेला भुलाबाईचा सण साजरा केला जातो। शरद पौर्णिमेला भुलाबाई म्हणजेच माता पार्वती आपल्या माहेरच्या घरी येतात, तर भुलोजी म्हणजेच देवाधिदेव महादेव आणि माता पार्वतीच्या मांडीवर बसलेल्या बाल गणेशाची विशेष वैदर्भीय भाषेत पूजा केली जाते। काही गाणी गायली जातात ज्यांना भुलाबाईची गाणी म्हणतात। परिसरातील महिला एकत्र जमून भुलाबाईची गाणी गातात। गाणी संपल्यानंतर खिरापत नावाच्या बंद डब्यात प्रसाद आणला जातो। ही खिरापत ओळखण्याचे आवाहन केले जाते। ज्याने खिरापत ओळखली त्याला अधिक प्रमाणात खिरापत दिली जाते। गणेश विसर्जनानंतर अनेक महिने चालणारा हा उत्सव आता फक्त एक दिवसावर आला आहे। शरद पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाईची पूजा केली जाते, त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये छोट्या मोठ्या आकर्षक भुलाबाईंची मूर्ती, मातीचे दिवे, ज्वारीची झाडे आदी साहित्याची दुकाने सजली असून या खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे। आज चंद्रग्रहण असल्याने शुक्रवारी रात्री अनेक नागरिकांनी भुलाबाईची पूजा केली, तर काही नागरिकांनी रविवारी भुलाबाईची पूजा करण्याचे ठरविले आहे। शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर अमरावती विभाग विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत सहभागी महिला व पुरुष बॉक्सरद्वारे उत्कृष्ट प्रदर्शन करण्यात येत आहे। या स्पर्धेत अकोला बॉक्सरांचा दबदबा कायम असल्याचे दिसून येते। या स्पर्धेतील विजेता बॉक्सरांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता होणार आहे। अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियम बॉक्सिंग हॉलमध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 27 व 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने अमरावती, अकोला, शेगाव, चिखली, बोरगाव मंजू, दहीहंडा, दर्यापूर आदी शहरातील विविध महाविद्यालयातून बॉक्सिंग स्पर्धेत सर्व बॉक्सर सहभागी झाले असून त्यांनी उत्कृष्ट बॉक्सिंगचे प्रदर्शन करून स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली। या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील स्पर्धकांचा दबदबा दिसून आला। स्पर्धेत विजयी होणाऱ्या बॉक्सरची निवड राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेकरिता होणार आहे। पाहूया या बॉक्सिंग स्पर्धेची एक झलक।
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. शरद पवारांच्या भूमिकेने अकोल्याचे राजकारण बदलणार. इंडिया आघाडीत वंचितच्या सहभागाविषयी सकारात्मक. मूर्तिजापूर शहरातील हत्याकांड प्रकरणातील आरोपीला 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी, मृतकही गुन्हेगारी प्रवृत्तीचा. 30 वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेला यावर्षी शेवटचे चंद्रग्रहण, सुतक काळ लागल्याने मंदिरांचे दरवाजे झाले बंद. शहरातील रिंग रोड भागात माकडांच्या कळपाचा धुमाकूळ, नागरिकांची एलईडी व साहित्य फोडून केले नुकसान. आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव वाढले, 100 रुपये किलोमुळे कांद्याने आणले नागरिकांच्या डोळ्यात पाणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.